नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण आपल्या भारताचे पंधरावे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झालेली आहे तर त्यांच्याबद्दलच माहिती पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारताचे पंधरावे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर द्रौपदी मुर्मू यांची निवड झालेली आहे ते आपल्या भारताचे पंधरावे राष्ट्रपती आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे द्रौपदी मुर्मू यांचा जन्म केव्हा झाला तर वीस जून एकोणीसशे अठ्ठावन्नला झालेला आहे द्रौपदी मुर्मू यांचा जन्म आणि त्यांचे वय किती आहे मग तर चौसष्ट वर्ष वय आहे त्यांचे परीक्षेमध्ये वयसुद्धा विचारतात तर लक्षात असू द्या चौसष्ट वर्ष वय आहे त्यांचे द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कुठे झाला तर ओडिसा राज्यामध्ये झालेला आहे त्यांचा जन्म ओडिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यामध्ये झालेला आहे मित्रांनो परीक्षेमध्ये कुठल्या राज्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे असाही प्रश्न येतो तर ओडिसा राज्यामध्ये झालेला आहे आणि मयूरभंज जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपती पदाची निवडणूक कधी झाली तर निवडणूक कधी झालेली आहे असा प्रश्न आहे तर अठरा जुलै दोन हजार बावीसला दो ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झालेली आहे मित्रांनो राष्ट्रपती पदासाठी दोन हजार बावीसची ची निवडणूक होती तर सोळावी निवडणूक होती मित्रांनो दोन हजार बावीसची जी निवडणूक होती राष्ट्रपतीपदासाठी ती सोळावी निवडणूक होती नेक्स्ट क्वेश्चन आहे द्रौपदी मुर्मू या भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत तर पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आपल्या भारताचे पंधरावे राष्ट्रपती आहेत आणि जर निवडणूक कितवी होती असा जर प्रश्न आला तर सोळावी निवडणूक होती आपल्या दोन हजार बावीसची भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली होती तर भारताचे चौदावे राष्ट्रपती कोण होते तर रामनाथ कोविंद होते नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि त्यांनी दोन वेळेस राष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारलेला आहे तर आपल्या भारताचे पहिले असे राष्ट्रपती आहेत त्यांनी दोन वेळेस राष्ट्रपती पद स्वीकारलेले आहे मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर लक्षात असू द्या राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असायला हवे तर पस्तीस वर्ष पूर्ण असायला हवे राष्ट्रपती पदासाठी वय नेक्स्ट क्वेश्चन भारताचा राष्ट्रपती यांच्याबद्दल कोणत्या कलमात माहिती आहे तर कलम बावन्नमध्ये भारताचा राष्ट्रपती यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा असतो राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा <तो>. असतो नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ कोणत्या कलमानुसार आहे तर राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा कलम छप्पननुसार आहे मित्रांनो यादीचा आपला प्रश्न काय होता की भारताचा राष्ट्रपती यांच्याबद्दल माहिती कोणत्या कलमात दिलेली आहे तर कलम बावन्नमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि पदाचा कार्यकाळ हा कोणत्या कलमामध्ये आहे राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ हा कलम छप्पन्नमध्ये आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला तर यशवंत सिन्हा यांचा पराभव केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन द्रौपदी मुर्मू या कोणत्या जमातीच्या आहेत तर संथाल आदिवासी जमातीच्या आहेत द्रौपदी मुर्मू या अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आजचा मित्रांनो परीक्षेमध्ये यावरती हमखास प्रश्न येणारच आहेत तर नीट समजवून घ्या आणि व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाची शपथ कोणत्या दिवशी घेणार आहेत तर पंचवीस जुलै दोन हजार बावीसला घेणार आहेत त्या आणि पंचवीस जुलैपासून त्या आपल्या भारताचे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारणार आहेत मित्रांनो पुढचा प्रश्न द्रौपदी मुर्मू यांना एकूण किती निवडणूक मतदान मिळाले तर सहा लाख शहात्तर हजार आठशे तीन इतके मतदान मिळालेले आहेत द्रौपदी मुर्मू यांना द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत तर दुसऱ्या बनलेल्या आहेत आपल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत तर अजून प्रश्न काय तयार होतो यावरून तर पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण आहेत असा जर प्रश्न आला तर द्रौपदी मुर्मू आहेत पहिले आदिवासी महिला राष्ट्रपती मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत माहिती आहे का पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे तर प्रतिभाताई पाटील आहेत त्या कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती होत्या तर बाराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती होत्या लक्षात असू द्या नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या कलमामध्ये राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे तर कलम पंचावन्नमध्ये राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत देण्यात आलेली आहे द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या तर झारखंड राज्याच्या त्या राज्यपाल होत्या तर कितवे राज्यपाल होते होत्या तर नववे राज्यपाल होत्या नेक्स्ट क्वेश्चन एका व्यक्तीला किमान किती वेळेस राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवता येते तर दोन वेळेस राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवता येते एका व्यक्तीला मित्रांनो आज आपण द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आणि राष्ट्रपती पदाबद्दल जे महत्त्वाचे प्रश्न तयार होतात ते सर्व प्रश्न आज आपण कवर केलेले आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू